एक नंतर तुमचं स्वागत मी चर्चा करतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मी थेट जातोय नाशिकला श्रावण देवरे यांच्याकडे देवरे तुम्ही चर्चा ऐकलीत मला सांगा महाराष्ट्रात आज बावन्न टक्के आरक्षण आहे त्यात मराठा समाजाची भर पडली तर काय परिस्थिती ओढवेल असं तुम्हाला वाटत आम्ही ही गोष्ट वारंवार मांडलेली आहे आणि मराठा सेवा संघांशी प्रवीण गायकवाडांशी माननीय पुरुषोत्तम खेडेकरांशी या संदर्भात अनेक वेळा चर्चा केलेली आहे की आपल्याला मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजेच असेल तर नचेपन कमिशन जे नेमलं नेमलेलं आहे पार्लमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि पार्लमेंटमध्ये नचेप्पन कमिशनने आपला रिपोर्ट सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते स्पष्टपणे म्हणतं नचेपन कमिशन की पन्नास टक्के सुप्रीम कोर्टाने जी अट टाकलेली आहे ती पहिल्याने ती अट काढून टाका म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिझर्वेशन द्यायला परवानगी द्या राज्यांना आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा नंतर त्याच्यामध्ये नचेपन म्हटलं आहे की ओबीसी कर्मचारी आणि ओबीसी अधिकाऱ्यांना प्रमोशनमध्ये सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे कारण त्याशिवाय त्यांना रिझर्वेशनची मर्यादा पूर्णपणे होत नाही म्हणजे उदाहरणार्थ दोनशे जर जागा भरायच्या असतील आणि जर ओबीसीना जर रिझर्वेशन नसेल प्रमोशनमध्ये तर दोनशे जागांमध्ये ओबीसी येतच नाही कारण शंभर जागा या प्रमोशनने भरायच्या असतात आणि शंभर जागा या बाहेरून भरायच्या असतात त्याच्यामध्ये जर ओबीसींना कर्मचाऱ्यांना जर अधिकाऱ्यांना जर रिझर्वेशन मिळालं नाही तर ते एकोणीस टक्केसुद्धा परिपूर्ण ना होत नाही हा एक नक्की पण कमिशनने एक शिफारस केलेली आहे आणि त्याच्यानंतर क्रिमिलेअरची जी मर्यादा सुप्रीम कोर्टाने टाकली आहे ती क्रिमिलेअरची मर्यादा सुद्धा रद्द करण्यात यावी ती अट रद्द करण्यात यावी असं नचे कमिशनने सांगितलेलं आहे तर आपण नचेपन कमिशनचा अहवाल लागू करण्यासाठी आपण एकत्र येऊन आंदोलन करूया असं वारंवार सांगण्यात आलेलं आहे ओबीसी सेवा संघातर्फे परंतु नचेपन कमिशनच्या रिपोर्टच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करण्यात येतं आणि आम्हाला फक्त आरक्षणच द्या आणि ते प्रवीण गायकवाड आहेत ते तुम्हाला म्हणते तुम्ही दुर्लक्ष करतायत त्यांनी सांगितलं एकत्र आंदोलन करूया ओबीसींचे हक्क शाबूत ठेवून मराठ्यांचं हित साधता येईल असं त्यांचं म्हणणं दिसतंय काय म्हणणं आहे तुमचं आजपर्यंत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी मांडलेली भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या आमची मागणी अत्यंत स्पष्ट आहे की सत्तावीस टक्के ओबीसींना आरक्षण मिळते आज ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विभागलेलं आहे प्रत्येक स्टेटमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे विभागलेले सत्तावीस टक्के ओबीसीना आरक्षण मिळते आमचं म्हणणं आहे की नच्चिपण कमिटीचा अहवाल केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी घेतलेला आहे ताब्यात तो स्वीकारावा आणि बावन्न टक्के ओबीसीना बावन टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो न्याय होतो कारण एस सी एस टीना एक न्याय आणि ओबीसीना दुसरा न्याय असा लावता येणार नाही ओबीसीना बावन टक्के ओबीसीचा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश झाला पाहिजे असं आमची स्पष्ट भूमिका आहे नचिपण कमिटीचं समर्थन मी ज्या ज्या वेळेस आलेलो आहे त्या त्या वेळेस केलेलं सगळ्या ले, लेखांमध्ये केलेलं सगळ्या संदर्भासाठी वापरलेले नचीपन कमिटीचा अहवाल स्वीकारलाच पाहिजे अशी आमची मागणी अत्यंत स्पष्ट दुसरा एक आक्षेप तुमच्यावर घेतला जातो की तुम्ही ही सगळी मागणी करताय शैक्षणिक राखीव जागा वगैरे वगैरे पण सहकार क्षेत्रात जिथे मराठा समाजाचं वर्षस्व आहे तिथे आपण ओबीसीना रिझर्वेशन द्यायला तयार आहात का मुळात आरक्षण हे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आहे अल्पभूतार शेतकरी असेल मागासवर्गीयांचा प्रतिनिधी असेल सगळ्यांना तिथं आरक्षण आहे ना मराठा समाजाच्या काही कर्तृत्व नेत्यांनी आज सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये राबवली म्हणून गेली पन्नास वर्ष महाराष्ट्र हा देशामध्ये क्रमांक एकचं राज्य आर्थिकदृष्ट्या ठरलेलं आहे हे योगदान का मान्य केलं जात नाही आणि फक्त मराठेच त्या सहकार क्षेत्रामध्ये काम करतात का बहुजन समाजातले सगळेच लोक त्या ठिकाणी काम करतात कुठल्याही जातीचा निकष लावून त्या लोकांना कामाला घेतलं जात नाही हजारो लोकांना रोजगार उभा करणारा हा मराठा समाज माझं म्हणणं सहकार क्षेत्राबाबत तुमची भूमिका एवढीच मोकळी राहणार आहे का तिथेही राशीव जागांबाबत व्यापक दृष्टिकोन व्यापक आहे येणाऱ्या काळामध्ये खुल्या जो आहे आपलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खाजगीकरणाच्या माध्यमातून जे सगळं सहकार उभा राहते तिथं सुद्धा आरक्षण येणार आहे तो ठराव पास झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त सह सरकारी आणि सहकारी क्षेत्रातच राहणार नाही तर सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण येणार तिथेही करायला पाहिजे मी शेवटी आता माझा वेळ संपलेला आहे मी पुन्हा एकदा जातोय भाई जगताप यांच्याकडे भाई काय रण रणनीती असेल तुमची फार अडचणीचा ठरणार आहे हा मुद्दा सत्ताधाऱ्यांना पुढच्या निवडणुकीत काय करू मागाल तुम्ही तुम्ही वैयक्तिक दृष्ट्या काय सुचवाल सरकारला नाही मी मी एवढंच सुचवेन की काही मुद्दे या चर्चेतनं आपण अतिशय चांगली चर्चा इथे घडून आणली निखिलजी मी सांगू इच्छितो की ज्याच्यामध्ये वस्तुस्थितीला धरून अनेक मुद्द्यांचा इथे उल्लेख झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही मी त्याच्या पुढेही जाऊन सांगेन निखिलजी की मराठा समाज आपण म्हणतोय इतर समाज म्हणतोय ब्राह्मण समाज का नाही माधुकरी मागून जगणारा समाज जो गरीब समाज आहे त्यांनासुद्धा मिळालं पाहिजे या या देशामध्ये असं नुसतं जातीने मोठा आहे म्हणून तो फक्त काहीतरी श्रीमंत आहे किंवा तो त्याला रिझर्वेशन नको असं म्हणणं फार चुकीचं ठरेल आणि म्हणून मी नक्कीच इथे सांगेन एक आमदार म्हणून सुद्धा एक शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून सुद्धा की हा प्रश्न खरोखरच कठीण आहे आणि अतिशय अशा वळणावर आहोत आपण की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल या बाबतीमध्ये आणि नक्कीच सरकार जसं सी एम साहेबांनी काल सांगितलं की तत्वता आम्हाला ते मान्य आहे अर्थात परत एकदा मी आग्रह धरेन प्रक्रिया मात्र संपूर्ण पूर्ण झाली पाहिजे ज्या पद्धतीने आतापर्यंत रिझर्वेशन दिलं गेलं मग एस टी असेल एस सी असेल किंवा इतर ओबीसी असेल सगळ्यांना त्या सगळ्या प्रक्रिया मात्र पूर्ण झाल्या पाहिजेत आता करून याच्यावर आता करून चालणार नाही भाई धन्यवाद माझा वेळ संपलेला आहे तुम्हाला त्यांनी विनंती केली आतापणा करू नका शेवटी मी इतकंच म्हणेन की मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या महत्वाचा ठरणार आहे लोकशाहीच्या चौकटीत सर्व चर्चा व्हाव्यात मी प्रवीण गायकवाडानेही सांगेन की आत्मदहन करून हे राजकारणाचे मार्ग आहेत हे मला माहिती आहे पण तरीसुद्धा आत्मदहन करून किंवा कोणाच्या जीवाला धोका पोचवून हा प्रश्न सुटणारा नाही हा लोकशाही मार्गाने सुटू शकतो त्यावर उपाय होऊ शकतो आणि शेवटी मी इतकीच इच्छा व्यक्त करेन की आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे मंडल आयोगाच्या वेळेला जसा भडका उड उडाला तसा या निमित्ताने उडू नये महाराष्ट्रात शांतता राहावी देश आणि राज्य खूप संकटातून जात आहे त्या संकटात आणखी भर पडू नये शेवटी मी पुन्हा एकदा प्रश्न घेतो आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीत कळीचा ठरेल का पडद्यावर पहा तुम्ही काय म्हणतात आपले प्रेक्षक आता त्र्याण्णव टक्के प्रेक्षक म्हणतायत की होय कळीचा ठरेल सरकारला दखल घ्यावी लागेल धन्यवाद पहा फक्त आय बिन लोकमत